एवढ्या याच्यामध्ये जेवढं येतं तेवढा अभ्यास करायचा ठरवलं. आणि मला गणित आणि इंग्रजी बिलकुल यायचं नाही, बिलकुल म्हणजे एकदम डायरेक्ट काहीच यायचं नाही, तरी पण मी गणिताच्या पुस्तकातल्या सगळ्या गाळायला जागा पाठ करून ठेवल्या. तेव्हा सिद्धता आणि रायडर नावाचे काहीतरी प्रकार होते, ते त्रिकोण बिकोण काढायचे, त्याला 8 मार्क होते, 8 पैकी 8 पोरांना पडायचे हुशार पोरांना, सामान्य रेजी होती त्यांना 2.5-3-4 पडायचे. आणि तेव्हा गणित पास व्हायला 150 पैकी 52 मार्क लागायचे. माझी अशी परिस्थिती नव्हती कधीच की मी चाळीसच्या पुढे जाईल. 10वीची सराव परीक्षा झाली, तिच्यामध्ये मी गणित सोडून सगळे विषय पास झालो. गणिताला मार्क्स पडले होते 39, परीक्षा 15 दिवसावर आली होती. आता या 39च्या पुढे डायरेक्ट माझ्याकडे दोन्ही यांचे जरी अपेक्षित आणून माझ्यासमोर ठेवले असते ना पेपर चालू असताना, तरी मी गेलो नसतो, कारण मला काही कळायचंच नाही डायरेक्ट. त्यामुळे मला माहीत होतं की आपल्याला आता शेवटी देवच मदत करणार आहे, कारण मी वर्षभर देवाची भरपूर विनंती केलेली होती आणि भरपूर सेवा पण केलेली होती. आणि तेव्हा एक असा ट्रेंड होता की परीक्षेच्या 10-15 दिवस अगोदर मुलं तालुक्याच्या गावाला जायचे आणि तिथं जाऊन अभ्यास करायचे. मग मी पण 15 दिवस तालुक्याच्या गावाला गेलो आणि तिथं अभ्यासाला सुरुवात केली. आता माझा अभ्यास म्हणजे अभ्यास आपला सगळा झालेलाच होता, कारण आपल्याला एका सर्टन लिमिटपेक्षा काही येतच नव्हतं. त्यामुळे माझा अभ्यास एकच होता की माझ्या पुढे किंवा मागे कोण येईल. आणि त्याची चौकशी केल्यानंतर मला समजलं की 10वीचे नंबर हे 8 नावानुसार येतात. मग माझं नाव आंधळे होतं, मग मी हे 8 नावानं सुरू होणार आहे सगळे मागचे पुढचे नावं शोधून ठेवले, जेवढे आहेत तेवढे हुशार त्यातल्या त्यात. आणि त्यांच्याशी थोड्याशा तोंडओळखी करून ठेवल्या, कारण मला 8वीमध्ये हुशार पोरांचा विचित्र अनुभव आलेला होता. आणि साधारणतः 8 दिवस अगोदर परीक्षेचे नंबर लागले. नंबर लागल्यानंतर जाऊन बघितलं तर माझ्या गावापासून 8-1 किलोमीटरवर एक गाव होतं, तिथला एक हुशार आव्हाड नावाचा पोरगा माझ्यासमोर आलेला होता पुढे. पण म्हटलं याला जर डायरेक्ट सांगितलं तर हा काय दाखवायचा नाही, मग त्यापेक्षा त्याला अगोदर मी सांगितलं आपण नातेवाईकच आहे, माझं गाव तुझ्या गावाच्या जवळच आहे, हे ते तू स्टँडवर डब्बा आणायला जात नऊ जाऊ नको, मीच तुझं आणत जाईल वगैरे वगैरे असं सांगितलं. आणि थोडीशी त्याला मदत केली परीक्षेच्या 2 दिवस अगोदर, त्याला जसं काय आपल्याला काहीच माहीत नाही अशा याच्यात सांगितलं. म्हटलं अरे मी आजच नंबर पाहिलेत, आपले नंबर एका पाठोपाठ एकच आहे, तो म्हणे काय सांगतो. म्हटलं हो, पण म्हटलं अरे थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणे काय? म्हटलं मला ना गणित थोडंसं येत नाही, म्हणे मला फक्त गणित दाखव. म्हटलं तो म्हणे ठीक आहे ना, तुला गणित दाखवून देतो, पण तुला मला बाकीचे विषय दाखवायला लागतील. म्हणे आता तो होता 75% पुढचा पोरगा, त्याला वाटलं आपले 75-80 होतील आणि त्याला काय आयडिया नव्हती की मी किती ब्रिलियंट आहे ते. त्यामुळं मी त्याला सांगून टाकलं हो मी तुला गणित सोडून बाकीचे विषय दाखवतो, तू मला फक्त गणित दाखव. 10वीची परीक्षा सुरू झाली, त्यानं मला गणिताचा पेपर दाखवला, मी बाकीचे आखे पेपर त्याचे जबरदस्ती पाहिले आणि त्याच्या लक्षात आलं परीक्षा संपल्यानंतर की हे काही कामाचं नव्हतं, आपण प्रचंड मोठी चूक केलेली आहे. आणि तो परीक्षाचा शेवटचा पेपर संपल्यावर डायरेक्ट माझ्याशी बोललाही नाही, कारण शेवटचा पेपर भूमितीचा होता आणि तो तसाच निघून गेला. आणि परीक्षा संपल्यानंतरही मला 100% माहीत होतं की आपण काय 10वी पास होत नसतोय, कारण गणित आणि भूमितीचा पेपर चालू असताना पूर्ण 2.5-2.5 तास मी असा टाचांवरच उभा होतो आणि काय लिहितोय ते मला काहीच कळत नव्हतं. त्यानं त्रिकोण काढला का मी त्रिकोण काढायचो, त्यानं गोल केला का मी गोल करायचो, असलं काहीतरी चालू होतं. पूर्ण गिचडमिचड मारून ठेवलेली होती आणि पास होण्याची सुतराम शक्यता नाही आहे मला 100% माहीत होतं. आता 10वीची परीक्षा झाली आणि गावाला आलो, मला माहीत होतं की आता 10वी नापास होणार आहे, आपल्याला शेती करायला लागणार आहे. त्यामुळे मी आपल्या रेग्युलर शेतात जाऊन शेतातले कामं करायला लागलो. 10वीचा जूनमध्ये तेव्हा निकाल लागायचा, काहीतरी 6 का 7 जूनला निकाल होता. निकालाच्या दिवशी माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना जास्त उत्साह, ते सकाळीच उठून 9 वाजता शाळेकडे जाऊन बसले. निकाल लागायचा 3:30-4 वाजता, मला माहीत होतं आपण नापासच होणार आहे. त्यामुळे मी आपला माझ्याकडे जाऊन बसलो, म्हटलं काहीतरी निकाल लागेल तेव्हा वडील येतील आणि सांगतील तू गणित आणि इंग्रजी नापास झाला आहे वगैरे असलं काहीतरी. आणि बसलो जाऊन 3:30-4 वाजता वडील शेताकडे आले, त्यांनी मला सांगितलं की तू पास झाला आहे. आता मला माहीत होतं आपण पास होणार नाही आणि मला हे पण माहीत होतं की पूर्ण नापास झाल्यानंतर जीव देतात, काहीतरी बाटल्या वगैरे पितात. आणि म्हटलं कदाचित यांना वाटत असेल की हा काहीतरी तसं करेल म्हणून सांगून द्यावा पास आहे, नंतर हाच सांगावं का फक्त गणितच गेला आहे वगैरे असलं काहीतरी. त्यांना मी सांगितलं मला सांगून द्या मी नापास झालो आहे गणितमध्ये किंवा इंग्रजीमध्ये, मला काय फरक पडणार नाही. म्हटलं मी काय मरणार नाही, म्हटलं काय उगस लोड घेऊ नका. पण ते म्हणे नाही अरे खरोखर पास झाला आहे. 2-3 वेळेस ते म्हटल्यानंतर मी म्हटलं जाऊन क्रॉस चेकिंग करावं. शाळेत आलो आणि रिझल्ट पाहिला तर गणिताला डायरेक्ट 60 मार्क. मला पहिल्यांदा स्वतःला शॉक बसला की असं काय झालं बा, कारण 10वी मी पास होईल असं मला माय कधीच वाटलं नव्हतं. टोटल मार्क्स बघितले तर 54.42%. आता 54% म्हणजे माझ्या जीवनातले तेव्हाचे हायेस्ट मार्क्स होते. हायेस्ट म्हणजे मी 50च्या पुढं कधीच गेलेलो नव्हतो. आता हायेस्ट म्हणायचं कारण असं की त्यानंतर मी 12वी झालो, डिग्री झालो, PG झालो, भरपूर ठिकाणी सिलेक्शन झालं, UPSC पास झालो, पण मला ते रेकॉर्ड काय क्रॉस करता आलं नाही 54.42%. म्हणून ते माझ्या जीवनातले हायेस्ट मार्क्स होते. आणि 10वी पास झाल्या माझ्या पुढे एकच गोष्ट होती, मला माहीत होती की आपल्याला कंपनीत कामाला लागायचं आहे. माझा तालुका दुष्काळ येईल, तिकडचे लोक दोनदरील 2-3 गोष्टी करतात. 10वी पास झाल्या एकतर पोलीसमध्ये जातात, माझी पोलीसमध्ये जाण्यासारखी तब्येत नव्हती, नाहीतर इथं मुंबईला येऊन काहीतरी ते लाल डगळेवाले तसले हमाली करतात, ते पण मला करायचं नव्हतं. मग मी कंपनीमध्ये जाण्यासाठी ITI करायचं ठरवलं. नाशिकला गेलो, 1 वर्षाचा ITIचा कोर्स केला.
आणि लगेच कंपनीमध्ये मला काम लागलं नाशिकलाच औद्योगिक वसाहतीमध्ये 1200 रुपये महिन्यानं म्हणजे 40 रुपये रोज. तेव्हा माझं वय होतं 16 का 17 वर्ष. मला 40 रुपये रोज म्हणजे माझ्या दृष्टीने खूप मोठा होता. मला लगेच आपण एकदम फुल सेटल झालो असं वाटायला लागलं. आता लगेच लग्न बिग्न करून घ्यायचं, काही टेन्शन नाही वगैरे, आणि 30-40 हजार रुपये हुंडा वगैरे मिळेल हे सगळे डोक्यात कॅल्क्युलेशन होते. कारण पण तोपर्यंत घरचे काय लग्नाचे काय म्हणलेच नाही. मग म्हटलं जाऊ द्या मोरद्या, नाही म्हणत तर आपण दुसरं काहीतरी करत राहू. मग मधल्या काळामध्ये मी असं ऐकलं होतं की उच्च शिक्षण घेतलेलं चांगलं असतं, उच्च शिक्षणाने माणूस हे होतो ते होतो. मग म्हटलं ठीक आहे आपण उच्च शिक्षण घेऊ. आता उच्च शिक्षणानं नक्की काय होतो आहे ते तरी कळल. आणि 10वी असं एकदम चांगल्या मार्कांनी पास झाल्या, मग माझा फुल कॉन्फिडन्स वाढला होता. मग आता उच्च शिक्षण घ्यायचं तर मला लगेच ते BE MBBS वगैरे असं काहीतरी दिसायला लागलं. आणि मी सायन्सचा फॉर्म घेऊन आलो. सायन्सचा फॉर्म आणला आणि तो काय भरला नव्हता. दुसऱ्या दिवशी माझ्या रूम पार्टनरनं विचारलं, काय रे म्हणे सायन्सला ॲडमिशन घेतो आहे का? म्हटलं हो. तो म्हणे त्याचे पेपर इंग्रजीतून असतात तुला माहिती का? म्हटलो नाही, कारण मला खरोखर माहीत नव्हतं की सायन्सचे पेपर इंग्रजीमधून लिहायचे असतात ते. आणि तो निघून गेला. नंतर मी आपला तो सायन्सचा फॉर्म फाडून टाकला. म्हटलं काय आपल्याला जमणार नाही. दुसऱ्या दिवशी परत गेलो, माझा अजून कॉन्फिडन्स हायच होता. मी पुन्हा दुसऱ्या दिवशी कॉमर्सचा फॉर्म घेऊन आलो. कॉमर्सचा फॉर्म आणला, रूममध्ये बसलो होतो पाच, त्याच्यात काहीतरी नाव वाचले बुक कीपिंग अकाउंटन्सी वगैरे वगैरे. समोरच्या पानावर काहीतरी टोटल मारल्या होत्या गणिताच्या. नंतर कोणाला तरी म्हटलं ह्याच्यात नक्की काय राहतं रे कॉमर्समध्ये? तो म्हणे तिथे गणिताच्या खूप मोठ्या मोठ्या टोटला असतात. म्हटलं हे तर बिलकुल जमणार नाही, कारण गणित काय आपल्याला कधीच जमत नव्हतं. मग राहिला प्रश्न एकच, आर्ट्स. आता आर्ट्स घ्यायचं म्हटल्यानंतर मग लोकांनी सांगितलं आर्ट्सला कशाला कॉलेजला जातो, एक्स्टर्नल घे. म्हटलं ठीक आहे मग घेऊ आर्ट्स एक्स्टर्नल. मग एक्स्टर्नली आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि 12वीची एक्झाम दिली. 12वीला मला काहीतरी 53% मार्क्स पडले. 12वी झालो म्हणून मी FY ला ॲडमिशन घेतलं. FY ला मला ATKT लागली. FY ला माझा इंग्रजी आणि इकॉनॉमिक्स गेला होता. पुन्हा SY ला गेलो. SY ला मला पुन्हा ATKT लागली. तिथं माझा पुन्हा इंग्रजी आणि ज्योग्राफी गेला होता. 1999ला मी डिग्रीच्या लास्ट इयरला गेलो. तिथं SY चे 2 ATKTचे राहिले होते आणि पुढचे 6 विषय होते. आता मी खरं तर ग्रॅज्युएशन म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. ग्रॅज्युएट कसं व्हायचं असतं हे मला काय माहीत नव्हतं. त्यामुळे मी आधीचे जे काही तज्ज्ञ मंडळी होती ग्रॅज्युएट झालेले त्यांना विचारलं की ग्रॅज्युएट कसं व्हायचं असतं. मग त्यांनी मला सांगितलं की फुल लिहायचं, 2-2 पुरवण्या लावायच्या, हे करायचं ते करायचं. आणि हे सगळं ठीक होतं पण मला ज्योग्राफी पण काही जमायचं नाही. मग ज्योग्राफीचे काही लोकांना फंडे विचारले, कारण SY ला माझा ज्योग्राफीचा ATKT लागलेला होता. मग त्यांनी मला सांगितलं की नदीचे कार्य विचारलं की इकडं धबधबा काढ, असं काढ तसं काढ. आणि पेपर सुरू झाले आणि पहिल्यांदा ते ATKTचे पेपर होते. पहिल्याच दिवशी ज्योग्राफीचा पेपर होता. त्याच्यामध्ये कुठे नदी दिसली का मी लगेच नदीचं चित्र काढायचो. तिथं जनावरं जात आहे, बायका धुणं धुत आहे. आता हेच माझ्या दृष्टीनं नदीचं कार्य. मला काय माहिती की भूगोलामध्ये नदीचे कार्य दुसरे असतात. असं करून मी माझे सगळे पेपर फुल वजनं लावून पूर्णच्या पूर्ण लिहून काढले. आता त्याच्यामध्ये मला काही वाटत नव्हतं की आपण पास होऊ. जुलै महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट आला. जाऊन पाहिला सगळे विषय पास, 50.83%. आता एवढे ग्रॅज्युएट झालं म्हटल्यानंतर मला एकदम बरं वाटलं. मी लगेच घरी फोन केला, माझ्या आजीला सांगितलं आता मी ग्रॅज्युएट झालो आहे. ती म्हणे किती पगार आहे? आता त्यांना काय माहिती ग्रॅज्युएट झाला म्हणजे दुसऱ्या कामाला लागला का असं वाटलं त्यांना. त्यांना म्हटलं पगार बिगार काही नाही, म्हटलं पगार आहे तेवढंच आहे, म्हटलं म्हणजे आता मी उच्च शिक्षित झालो आहे. ते म्हणे पगार नाही ना वाढला? म्हटलो नाही. म्हणे मग जाऊ दे. आता पगार नाही वाढला म्हटलं ठीक आहे. मग मधल्या कामामध्ये शिकता माझं वय 20-21 वर्ष झालं होतं. लग्नाला बऱ्यापैकी स्थळ यायला लागले होते. आम्हालाही वाटत होतं की आता आपण सेटल होऊन जावं आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथं माझा एक मित्र होता संजय पाटील नावाचा, आणि त्याचा आत्तेभाऊ तेव्हा नाशिकला PSIच्या ट्रेनिंगला आलेला होता. तर तो म्हणे माझा आत्तेभाऊ PSIच्या ट्रेनिंगला आला आहे, म्हणे त्यांना भेटायला यायचं का? आता ग्रामीण भागातला पोरगा पोलीस कॉन्स्टेबल कधी जवळून पाहिलेला नसतो. तशीच माझी परिस्थिती. म्हणलो चला PSIला जवळून भेटायला मिळेल. मग मी तिथं गेलो, त्या PSIला भेटलो. PSIला भेटून घरी आल्यानंतर रात्रभर मला झोप आली नाही, कारण मी प्रचंड खुश होतो PSIशी एवढा जवळून बोलल्यामुळं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठलो, परत त्यांच्याकडे गेलो. आणि काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मी ज्या कंपनीत काम करत होतो तिथं माझा एक मित्र होता संजय पाटील नावाचा, आणि त्याचा आत्तेभाऊ तेव्हा नाशिकला PSIच्या ट्रेनिंगला आलेला होता. तर तो म्हणे माझा आत्तेभाऊ PSIच्या ट्रेनिंगला आला आहे, म्हणे त्यांना भेटायला यायचं का? आता ग्रामीण भागातला पोरगा पोलीस कॉन्स्टेबल कधी जवळून पाहिलेला नसतो. तशीच माझी परिस्थिती. म्हणलो चला PSIला जवळून भेटायला मिळेल. मग मी तिथं गेलो, त्या PSIला भेटलो. PSIला भेटून घरी आल्यानंतर रात्रभर मला झोपच आली नाही, कारण मी प्रचंड खुश होतो PSIशी एवढ्या जवळून बोलल्यामुळं. दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठलो, परत त्यांच्याकडे गेलो. म्हटलं PSI होण्यासाठी काय करायला लागतं? ते म्हणे काय नाही, 15वी पास लागतं आणि थोडासा अभ्यास करायला लागेल. आता मी 15वी तर पास होतो पण अभ्यास आयुष्यात आधी कधीच केलेला नव्हता. मग त्यांनी मला माझे सगळे मार्क्स विचारले, कुठं कुठं किती किती मार्क्स होते. मग त्यांच्या लक्षात आलं की माझ्या लाईफमधले हायेस्ट मार्क्स 54.42%. आणि ते म्हणे तुला जॉब सोडून द्यायला लागेल म्हणे आणि चांगला अभ्यास करायला लागेल म्हणे, तुझ्याच्यानं एवढं काही होणार नाही.
आता जॉब सोडून द्यायला लागेल म्हटल्यानंतर मला तोपर्यंत कंपनीत पगार झाला होता 1800 रुपये. मी पुन्हा विचार केला म्हटलं जॉब सोडला तर आपलं वाटोळं होईल म्हटलं, लग्न होणार नाही, 30,000 रुपये हुंडा मिळणार नाही. आणि थोडा वेळ पुन्हा डोळे झाकले, घरची परिस्थिती आठवली, घरामध्ये चूल सगळी क दूर झाला आहे, घरात रेडिओ पण नाही, टी व्ही पाहायचा असेल तर कोणाच्या तरी खिडकीत जाऊन उभं राहून टी व्ही पाहत राहा, अशी सगळी घरची परिस्थिती आठवली. म्हटलं नाहीतरी आपल्या घरी आधीच वाटोळं झालेलं आहे, म्हटलं आपण जॉब सोडले ना असं वेगळं काय वाटोळं होणार आहे. आणि पुन्हा मनाला वाटलं की असंही वाटोळं झालं आहे, तसंही वाटोळं झालं आहे, तर अख्खं वाटोळं होऊन जाऊ द्या असा विचार केला आणि जॉब सोडून द्यायचं ठरवलं. आणि तो जॉब सोडून दिला, घरी फोन केला आणि घरच्यांना फोन करून सांगितलं, म्हटलं मी जॉब सोडून दिला आहे, मी आता फौजदार होणार आहे. घरचे म्हणे फौजदार होय नाही तर कलेक्टर होय, पण आमच्याकडे पैसे मागू नको. आता त्यांना तोच प्रश्न, कारण घरची परिस्थिती एकदम बेताची होती. मग मी नाशिकमध्ये अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करता करता माझ्या अशा लक्षात आलं की आपण नाशिकमध्ये राहून ही परीक्षा कधीच पास होणार नाही. मग मधल्या काळामध्ये मी पेपरला वगैरे वाचलं होतं की पुण्याला जाऊन लोक अशा परीक्षांचा अभ्यास करतात. मग मी पुण्याला जायचं ठरवलं, पुणे विद्यापीठामध्ये जायचं ठरवलं. आता पुण्याला जायचं म्हणजे मी पुण्याला सगळी आपली बॅग बिग भरली, सायकल वगैरे घेतली, जसं काय पुण्यात माझी कोणीतरी वाट पाहत होतं का काय. रात्री 11:00 गाडीनं नाशिकवरून बसलो, 4:45 पुण्याला पोचलो. 4 ऑगस्ट 2000 तारीख होती ती. पुण्याला जाऊन शिवाजीनगर बस स्टेशनला उतरलो. बाहेर बराच पाऊस पडत होता आणि सकाळी 7 थोडंसं उजेड झाला. आता मला माहीतच नव्हतं की पुणे विद्यापीठ कुठं आहे, काय कुठं आहे. मग थोड्या वेळांसमोर एक इस्त्रीचं दुकान उघडलं. आता म्हटलं सामान ठेवायची सोय करायला पाहिजे. मग त्याला एक ड्रेस इस्त्री करायला दिला, म्हटलं एवढा ड्रेस इस्त्री करा. आणि म्हटलं हे सामान पण थोड्या वेळ तिथंच ठेवा. आणि नंतर ते सामान बिमान ठेवलं, आपली सायकल काढली आणि पुणे विद्यापीठात आलो. MA फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं. नंतर हॉस्टेलचा फॉर्म भरायला गेलो. हॉस्टेलचा फॉर्म भरला आणि नंतर समजलं की हॉस्टेल फक्त अशाच पोरांना मिळतं की ज्यांना फर्स्ट क्लास असतो. आता फर्स्ट क्लास माझा FY, SY आणि TY तिन्ही एकत्र करून पण होत नव्हता, त्याच्यामुळं म्हटलं आपल्याला काही हॉस्टेल मिळणार नाही. मग मी आपला दिनक्रम सुरू झाला, दिवसभर विद्यापीठात राहायचं, संध्याकाळी शिवाजीनगरला जायचं आणि झोपायचं. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत रोज असंच चालू होतं. 11 ऑगस्टला मला पुणे विद्यापीठामध्ये माझ्या तालुक्यातलं दुसऱ्या एक पोराने ॲडमिशन घेतलं होतं, त्याला हॉस्टेल मिळालं होतं, तो ओळखीचा झाला आणि त्यानं त्याच्या रूममध्ये मला राहायला जागा दिली. आणि नंतर मग माझं पुणे विद्यापीठातलं जीवन सुरू झालं. आता पुणे विद्यापीठामध्ये गेल्यावर मला पुढे हे समजलं की तिथं कमवा आणि शिका नावाची योजना असते, त्याच्यामध्ये काम केल्यानंतर सकाळी 5:30 ते 8:30 आम्ही 3 तास काहीतरी काम करायचो आणि 42 रुपये रोज मिळायचा. तर त्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि तिथं काम करत करत MA पण सुरू केलं. आणि डोक्यामध्ये एकच गोष्ट होती की आपल्याला PSI व्हायचं आहे. आणि त्याचा एकदम जोरात अभ्यास सुरू केला. 2003 माझं MA झालं. मला MA पण 54.25% मार्क्स पडले. त्यामुळं नेट सेट नावाच्या ज्या परीक्षा असतात त्याला 55%च्या पुढं मार्क्स लागतात, त्या पण द्यायचा पत्ता कट झाला. त्यामुळं राहिला पर्याय एकच, स्पर्धा परीक्षा द्या. तोपर्यंत मी भरपूर अभ्यास केला होता. 2003 मी PSIची प्रिलिम्स पास झालो होती, मेन्स पास झालो, नंतर फायनलपर्यंत जाऊन पास झालो. आणि मधल्या काळामध्ये मी जी विद्यापीठात ज्या रूममध्ये राहायचो तिथंच एक अजित जोशी नावाचा पोरगा राहायचा, तर तो आणि मी सेम अभ्यास करायचो. फक्त तो UPSC करत होता, मी PSIची परीक्षा करत होतो. माझा रिझल्ट लागला, काहीच संबंध नाही. त्यानंतर 8-10 दिवसांना UPSCचा रिझल्ट लागला. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पेपरला हेडलाईन, सोलापूरचे अजित जोशी IASमध्ये महाराष्ट्रात पहिले. म्हटलं याला PSIला म्हटलं काहीच किंमत नसते. म्हटलं IASला डायरेक्ट पेपरला हेडलाईन, दुसऱ्या दिवशीपासून लगेच त्याच्या TV मुलाखती अशा एकदम चकाचक टाया बिया घातलेल्या. आईला म्हटलं भारी दिसतं आहे. आणि असा विचार केला की म्हटलं आपण असलं काहीतरी करावं. आणि तुम्हाला कायम सजेस्ट करायचं की तू UPSCची तयारी कर, काय नसतं आहे त्याच्यातून डायरेक्ट जिल्ह्याचा इन्चार्ज होतो, हे होतं ते होतं. पण मला काय वाटायचं की हा लई हुशार आहे, कारण त्यानं इंजिनिअरिंग केलेलं होतं. इथून सरदार वल्लभभाई पटेल कॉलेजमधनं तो सोलापूरचा होता आणि सगळीकडे 10वी 12वीला बोर्डात वगैरे होता. म्हटलं हा एवढा हुशार आहे, म्हटलं याचं ऐकलं ना म्हणलं आपलं काही जमणार नाही. तरी पण मला कुठेतरी वाटलं की याचं थोडंसं ऐकावं आणि अभ्यास करावं, कारण तुम्हाला काय सजेस्ट करायचं, मी तुला थोडेफार पैसे लागले तरी देईल. मग मी UPSCचा अभ्यास करायचं ठरवलं. तोपर्यंत घरी परिस्थिती एकदम वाईट झाली होती, माझं गावाकडे जाणं मुश्किल झालं होतं. कारण कुठेही अशी परिस्थिती असते की मुलगा किंवा मुलगी घरातला काहीतरी वेगळं करत असला की त्याच्या आईवडिलांपेक्षा त्याच्या शेजारी पाजारी आणि नातेवाईकांना खूप जास्त काळजी असते. ती लगेच चौकशी करायला सुरुवात करते, ती काय करते, तो काय करतो आहे, त्याच्याबरोबरचं आमचं तर हे करतो आहे, आता त्याला हे झालं, तिचं लग्न झालं आणि ती अजून अशीच. तर या सगळ्या चौकशा सुरू झाल्या होत्या आणि मीनवाईल माझ्या वर्गातल्या 90% पोरांचे लग्न होऊन गेले होते. त्यामुळं घरच्यांना सारखं वाटायचं की आता याच्याबरोबरचे सगळे पोरं सेटल झाले आणि याचं काही होणार नाही. त्यामुळं माझी गावाकडे पण जायची डेअरिंग व्हायची नाही आणि मी गावाकडे पण जाणं बंद करून टाकलं होतं. आणि त्याही पुढे जाऊन परिस्थिती अशी झाली होती की माझ्याकडे पैसे पण नसायचे गावाला जायला, खरं सांगायचं तर. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ठरवलं की आता UPSC द्यायची आणि IASची परीक्षा पास व्हायचं. आता ती कशी व्हायची, त्याचं कुठं काय असतं वगैरे मला काहीच माहीत नव्हतं. आता लोक क्लासेस वगैरे लावतात, माझ्या खिशामध्ये 6-7 रुपयापेक्षा जास्त पैसे कधीच नसायचे. त्या क्लासेसची फी असायची 80,000-90,000, तर ती भरणं मला कधीच पॉसिबल नव्हतं.
मग मी शोध घ्यायला सुरुवात केली की असं काय आहे की जिथून आपल्याला याचं काहीतरी मार्गदर्शन मिळेल. नंतर मग मला समजलं की मुंबईला विटीच्या बाजूला SISC नावाची एक संस्था आहे महाराष्ट्र शासनाची, तिथं जाऊन जर ॲडमिशन तिथं मिळालं तर UPSCचं मोफत कोचिंग मिळतं. मग मी त्याची एंट्रन्स दिली आणि तिथं गेल्यानंतर एंट्रन्स घेतली, तिथली पास झालो आणि तिथं गेलो. आता मी ग्रामीण भागातला पोरगा मुंबईमध्ये पहिल्यांदा चालू होतो, त्यातल्या त्यात त्या CST-च्या बाहेर. मग ते SISC-च्या तिथं अभ्यासाला आत बसण्यापेक्षा मी SISC-च्या गेटवर थांबायचो, सकाळी 9:30 वगैरे यायचो आणि दिवसभर तिथून जाणाऱ्या हजारो मुंबईमधल्या सुंदर पोरी पाहत उभं राहायचो आणि संध्याकाळी अंधार पडला का मग जाऊन आतमध्ये बसायचो आणि अभ्यास करायचो. म्हणजे मी हे सगळं प्रॅक्टिकली एकदम खरं सांगतोय, कारण आता तुमच्यातले बरेच मुलं असंच काहीतरी कुठून तरी जात असाल, त्यामुळं मी बिलकुल खोटं बोलत नाही लेक्चरमध्ये. तर असा माझा दिनक्रम चालू झाला. पाहता पाहता मे महिना आला आणि मे महिन्यामध्ये केंद्रीय विद्यालय कोलाब्याला तिकडं माझं सेंटर होतं परीक्षेला UPSCच्या, तिथं सेंटरवर गेलो. तोपर्यंत मला हे पण माहीत नव्हतं की UPSCचा पेपर पेननं द्यायचा का असतो का पेन्सिलनं द्यायचा असतो. मी मस्तपैकी पेन घेऊन गेलो होतो, दोन पेपर असतात. पेपर सुरू झाला, मी जवळपास 26-27 प्रश्न पेननं सोडून ठेवले होते. नंतर ते परीक्षक आले, ते म्हणून पेपर पेन्सिलनं सोडवायचा असतो. म्हटलं सर जाऊ द्या आता थोड्यासाठी कशाला, अर्धा मी पेनानं ऑलरेडी सोडवलेलाच आहे म्हटलं आणि उरलेला अर्धाही सोडू द्या म्हटलं. मग त्यांनी सही केली, ते निघून गेले. मी उरलेला अर्धा पेपर पण पेनानं सोडून टाकला